राज्य कामगार विम्याचे पैसे न भरल्याने महापालिकेचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. साल सन 2010-2011 मध्ये महापालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विमा न भरल्याचे कर्मचारी राज्य विमा निगमने लेखापरीक्षणात समोर आणले होते. विम्यापोटी महापालिकेकडे जवळपास 8 कोटी रुपये रक्कम थकीत होती, पण 2024 उजेडेपर्यंत महापालिकेने हे पैसे दिलेच नाही, त्यामुळे दंड मिळून एकूण रक्कम तब्बल 35 ते 36 कोटीपर्यंत जाऊन पोहोचली. पैसे न भरल्याने महापालिकेचे सर्व 8 खात्यांचे व्यवहार गोठवण्यात आले. फेब्रुवारीमध्ये महापालिकेचे बँक खाते गोठवण्यात आले होते. मूळ रक्कम आणि त्यावरील दंड मान्य नसल्याने महापालिकेने नांदेड न्यायालयात अर्ज केला. खाते खुले करण्याचा अर्ज केल्यानंतर 3 खाती पूर्ववत सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, पण अजूनही 5 बँक खाते होल्डवर आहेत. या खात्यात मूलभूत सुविधा आणि दलित वस्ती विकास निधी अंतर्गत होणाऱ्या व्यवहारांच्या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्ट्या असल्याने हा विषय प्रलंबित आहे. न्यायालयात पुढील तारखेला सराव बँक खाती पूर्ववत सुरू करण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. तोपर्यंत मात्र देयके प्रलंबित असल्याने अनेकांना महापालिकेचे खेटे मारावे लागणार आहेत. अनेक गुत्तेदारही पैसे मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड.